लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विविधतेने नटलेली आपली भारतीय संस्कृती, सण उत्सव परंपरा यातून वेगवेगळ्या पद्धतीने आपण या आपल्या संस्कृतीला जपण्याचं, जतन संवर्धन करण्याचा प्रयत्न हा करत असतो। महाराष्ट्र या उत्सव परंपरेत अग्रस्थानी आहे। महाराष्ट्रातील अशीच एक उत्सवरूपी लोकपरंपरा म्हणजे भोंडला भुलाबाई अथवा हातगा। खरंतर स्त्री मनाचा भाबडा वेध घेत स्त्रियांना मुक्त व्हायला शिकवणारी, स्त्री भावनांचा तरंग सांगणारा उत्सव म्हणजे भोंडला उत्सव। नाशिकच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर शाळेत विद्यार्थिनींनी शिक्षकांसमवेत भोंडला उत्सव हा उत्साहात साजरा केला। सर्वप्रथम शिक्षिका किशोरी शुक्ल यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि हत्तीच्या प्रतिमेचं पूजनही करण्यात आलं। त्यानंतर श्लोकदेवीची आरती म्हणण्यात आली। यासोबतच भोंडल्यांच्या गाण्यावरती विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहात फेर धरून नृत्य सादर केले। तुकाराम मुंडे, मी सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर विद्यार्थी, या मंगलमय दिवशी स्त्रियांचा गजर करणार, स्त्रिया शक्तींचा गजर करणाऱ्या नवरात्र उत्सवात बोंडा हा सण साजरा करतात। आपली ही लोककला लोकसंस्कृती येणाऱ्या लोकांना समजावी। मेघाचे प्रतीक असलेल्या हत्तीला वेढा घालून नाचतात। सर्व स्त्रिया एकत्र येऊन हा सण साजरा करतात। भोंडला आणि भुलाबाई हे दोन्ही सण साजरे करत असतात। हा खेळ खानदेशात मोठ्या प्रमाणात खेळला जातो। धन्यवाद। मी श्रावणी कल्पे चंद्रहास, मी माझ्या शाळेचं नाव सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिर, मी आता चौथी तुकडी ई मध्ये शिकते। मी आज तुम्हाला भोंडल्याविषयी माहिती सांगणार आहे। भोंडला तो हा महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव आहे। महाराष्ट्रातील विविध भागात वेगवेगळ्या नावाने ओळखतात, जसे भोंडला, भनुबाई किंवा हदगा या नावाने ओळखले जातात। भोंडला हा सण मुलींचा विशेष आवडता सण आहे। अश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला भोंडल्याची सुरुवात होते। महाराष्ट्रात किंवा कोणत प्रचलित आहे, घटना स्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी अग्नात भोंडला खेळला जातो। एक पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करतात। हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेली हस्तीची प्रतिमा काढून मधोमध ठेवली जाते आणि तिच्या भोवती मुली फेर धरतात, गाणी म्हणतात। पाटावर डाळ तांदूळ हत्ती मांडून त्या भोवती फेर धरून गाणे म्हणून पूजा करतात। रंगोळी फुलांचा माळ घालून त्याच्या सजवतात। धन्यवाद। हत्तीला समृद्धीचे, भरभराटीचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते। यासोबतच हा सण म्हणजे आपल्या पृथ्वीच्या सुफलीकरणाचा सण मानला जातो। म्हणूनच बायकांच्या प्रगतीसाठी हा सण साजरा करण्याची परंपरा पद्धत आहे। बऱ्याच ठिकाणी घाटावरती कुमारिका पाटावर धान्याचा हत्ती मांडून त्याची पूजा करतात आणि फेर धरून गाणीही म्हणतात। घराच्या भिंतीवरती सोंडेत माळ धरलेल्या दोन समोरासमोर तोंड केलेल्या हत्तींचं चित्र लावलं जातं। त्यांच्यावर रंगीत फुलांच्या माळा घालतात आणि फेर धरून भोंडल्याची गाणीही म्हटली जातात। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।